सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने. कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक उमेदवारांनी इच्छुक म्हणून अर्ज दाखल केलेले होते. त्यातील 2 अपक्ष उमेदवारांनी आपल्याला पाठिंबा दर्शविला आहे. त्यात प्रकाश नारकर व विश्वनाथ कदम यांनी पाठिंबा दर्शवत प्रचार सुरू केलेला आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावागावात गेल्यानंतर सर्वसामान्य जनतेचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. जनतेच्या मनातील उमेदवार असल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होईल असा विश्वास उमेदवार संदेश पारकर यांनी व्यक्त केला. आमच्या सुद्धा त्यांच्यासमोर ठेवतो आणि खरं तर मी त्यांना प्रत्येकाला त्या ठिकाणी त्या निमित्त आपल्याशी संवाद साधू शकतो. सर्वप्रथम आपल्याशी संवाद साधतो. माझी एक वैयक्तिक भूमिका होती, त्या भूमिकेतून मला अशा विजय
मी प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की आपण या निवडणुकीमध्ये सोडण्याचा करता उरलेले 15 दिवसांमध्ये सगळे निवडणूक वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 91-75-11-02-02 94-21-14-54-24 86-00-73-07 00. मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.